माळशेज तर बोललेलो, पण हे ट्राफिक बघून माळशेजला जायला मन नाही झालं. आमचे हवालदार खाली उतरले, दोन टकलो हवालदार. आता माळशेज फ्रॉम हिअर वी स्टार्टेड. बारिश आ गई गाइस, बारिश. तर हे मंदिराचा एंट्रन्स होतो आणि आम्ही बॅक साईडला आहे मंदिराच्या. मंदिराच्या खाली म्हणजे आतमध्ये साईबाबांचं मंदिर आणि ते पण खूप भारी आहे. एक नंबर आहे. कुठे जायचंय पण नक्की घरी. गोवा. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर आजचा प्लॅन अचानक काल रात्री ठरला. दीदी बोलली आर्यन आलंय गावावरून, तर आपण कुठेतरी बाहेर जाऊया फिरायला. तर दीदीला बोललो, दीदी गाडी तर रेडी नाही आहे, आणि एंड टाईमवर मेकॅनिकचा फोन आला की गाडी रेडी झाली आहे, तर तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता. आणि आर्यनला तुम्ही फर्स्ट टाईम बघत असाल ब्लॉगमध्ये, कारण आर्यन गावी असतो कोल्हापूरला. तर अचानक प्लॅन ठरला काल रात्री. मोस्ट ऑफ ज्यांना ज्यांना विचारत होतो त्यांना विचारलं मी, तर काही काही येतात काही काही नाही. आर्यन येतोय, मी, आर्यन, रुद्र, दीदी, आम्ही असे पाच जण चाललोय. प्लॅन नक्की कुठे जायचं ठरत नव्हता, कारण वॉटरफॉलला तर घरचे सोडणार नाही आहेत, कारण एवढ्या न्यूज आल्या त्यांनी जायचं सुद्धा नाही वॉटरफॉलला. रिस्क अजिबात नाही घ्यायचे. तर प्लॅन रात्री ठरला माळशेज घाटला जावा, कारण लोणावळ्याला जाऊन खूप कंटाळा, खूप कंटाळा. आणि मला थोडं उद्या काम पण आहे लोणावळ्याला, तर मला उद्या जायचंच आहे लोणावळ्याला. तर मग आज बोललो, दीदी आज लोणावळ्याला मला नाही जायचंय. तर आज आम्ही चाललो आहे माळशेज घाटला. आर्यन खाली वेट करतं, दीदी खाली वेट करतं. गाडी पुसून वगैरे झाली आहे, थोडं आर्यनला काम लावलेलं गाडी पुसायला. मी स्टार्ट वगैरे केली, मागे ड्यूक लावले आहे, कारण जर ड्यूक नाही लावली तर पार्किंग जाणार, आणि पार्किंग मस्त पार्किंग भेटले. ही अशी पार्किंग आहे आमची, इथे खूप साऱ्या गाड्या. मोस्ट ऑफ तर मला कॉलेज रिव्हील नव्हती करायची, कारण मला पूजा वगैरे, पूजाची व्हिडिओ बनवायची होती. पण आता प्लॅन ठरला आहे, तर कशाने चाललं हे तर दाखवावं लागेल. आणि तुम्ही नक्की सांगा कशी झाली आहे कॉलेज. खूप मेहनत केली आहे, म्हणजे सगळ्यांनीच मेहनत केली आहे गाडीवर, पण मला रिव्हील पूजा वगैरे झाल्यावर करायची होती. म्हणजे ऑलमोस्ट सगळं डन झाल्यावर, अजून भरपूर काही काम बाकी आहे. थोडे टिल्ट करायचे आहेत, स्पीकर लावायचे आहेत, परत एम्बियन्स लाईट टाकायचा माझा विचार आहे. ठीक आहे, पण आज केली, आज थोडं, आज नाही सांगत मी काय काय काम केलंय गाडीमध्ये. ज्या दिवशी मी पूजा करेन त्या दिवशी सांगेन मी काय काय काम केलंय गाडीमध्ये. तर पूजा लवकरच करू, जेव्हा स्पीकर वगैरेचं काम होईल. म्हणजे पप्पांना मला गाडी पूर्ण रेडी झाल्यावरच दाखवायची, अशी गाडी दाखवून हे नाही करायचे. काल रात्री तर मी फ्युल पंपचं काम करून आलो, आणि हे बघा अशी आमचं हे असतं. आमच्याकडे ऑटो नाही आहे ना, तर काय करणार, आम्हाला असंच करावं लागतं. ऑटो घ्यायला अजून भरपूर टाइम आहे, घेऊ नक्कीच. माझा ऑटो सिस्टीम हे छोटे छोटे साहेब आमचे उभे आहेत इथे. हे काय पाहिजे? हे कोण पाहिजे? काय जेवा? कुठे जायचंय पण नक्की घरी. गोवा. परत घरी, घरी सोडू. कुठे जायचंय भाई? माळशेज घाट. मंकी मांजर तयार झालेला आहे. राणी मंकी तयार झाले मेकअप करून. मला बोलते घरी घरी ब्लॉग स्टार्ट नको करू, मेकअप नाही केलाय मी. आता
काय पुसत कशाने? आर्यन बोलतो मेकअप नव्हता केला म्हणून घरी बोलते व्हिडिओ नको बनू, आता खाली आलं बनू. माशेस तर बोललेलो पण हे ट्राफिक बघून माशेसला जायला मन नाही झालं. आमचे हवालदार खाली उतरले, दोन टकलो हवालदार. आता माशेसचा प्लॅन स्विच झाला. लोणार आदिती कुठे जायचं? संत दर्शन. इथे 4 तास ट्राफिक दाखवतंय म्हणून आम्ही प्लॅन स्विच केलं लोणारला जायचा. लोणारला जाऊन कंटा आलेला, पण आता ह्यांना तिकडेच जायचं तर काय करणार. तू जातो आम्हाला नाही घेऊन जा, टकलो हवालदार. अरे दिलाय ना खाली उतर बोलतोय की काय. ट्राफिक ट्राफिक सी द ट्राफिक. हे आपण बरोबर चाललोय ना, आता कुठेतरी दुसरीकडे जायचं. मला माहिती तर प्लॅन स्विच झालाय. आम्ही जाणार होतो माहेशला, तुम्हाला ट्राफिकचा व्हिडिओ दाखवेनच. आमचे दोन हवालदार उतरलेले, एक छोटू हवालदार आणि एक टकलू हवालदार. आणि इकडे पण तुम्ही चेक करू शकता काय कामाचं आहे. तर बघा इथून पण 2 hours 53 minutes दाखवते, बघू आता किती वेळात पोहोचतो. आम्ही आय होप आम्ही लवकर आडवी लावली. रॉंग साइड आहे, साईड रॉंग साइड आहे, रॉंग साइडला फ्री. आपण आता आज लफडी नको करायला. तर आम्ही थांबलेलो आणि कॉलेज तुम्ही बघू शकता किती सेक्सी वाटते. फोटोशूट वगैरे सगळं भारी भारी व्हिडिओ झाले. भूक लागले खूप सगळ्यांना. थांबलेलो आम्ही. वेदर 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 चेक करा तुम्ही, एवढं भारी आहे ना वेदर. कशी झालेली ती गाडी? अजून रिव्हील नव्हती केली मी, गाडी नव्हती दाखवलेली. म्हणजे इंस्टाग्रामवर पण मी काल प्रीतमने व्हिडिओ मला मेन्शन केल्यानंतर मी स्टोरी रिमेन्शन केले, पण मला नव्हती दाखवायची. मेन पूजा घरातले जेव्हा सगळे एकत्र मिळून येऊन करतील तेव्हा मला दाखवायची होती. पण ठीक आहे, आज आम्ही घेऊन चाललोय. फर्स्ट राईड आहे कॉलेजची रेडी झाल्यानंतर एवढ्या लांब. तर निघतोय आम्ही आता इथून. आम्ही खायला थांबू पुढे कुठेतरी. सगळे रिॲक्शन खूप चांगले आहेत, पण आपण रिॲक्शन व्हिडिओ नाही बनवत तर आपण रिॲक्शन नाही टाकणार आहे. तुम्ही अशी चेक करा किती भारी वाटते गाडी. आता ते धुतली नाही आहे, पावसाळा चाललाय. इथे फक्त आम्ही पुसले आहे, पण नंतर तुम्हाला सिनेमॅटिक्स दाखवेनच मी. इथून आम्ही आता ऑफ रोड थोडा घेतला होता कधी, पण आता चांगला रोड भेटला आम्हाला. इथून अजून 25 kilometers तर आहेत. तर मॅडमला वॉशरूमला जायचं होतं आम्हाला. आता काय आम्ही कुठेही उभं राहिलो तरी चालतं. हे बॅग पकड. आम्हाला काय आम्ही कुठे उभं राहिलो तरी चालतं. आम्हाला आम्ही पोचलेलो म्हणजे इथून अजून किती 23 kilometers दाखवतो. 23 kilometers अजून आहे इथून, पण भूक खूप म्हणजे खूप भूक लागलेली आणि आम्ही कायच खाल्लं नव्हतं. तर आता आम्ही थांबलो आहे फायनली खायला. वडापावची ऑर्डर दिली, अजून तर काय ऑप्शन नव्हतं. आम्ही यायच्या आधी आणि वडापाव संपवले, पण एवढी भूक लागली सगळ्यांना. अनेक
कस आहे? नाईस बट चटणी नाही खाणं. इथे उनीला चटणी पाहिजे, चटणी पाहिजे. इथे नाही बोलतो घरात, भूक लागली जाम, वडापाव खातो नाही तर हे पण संपवतील. फ्रॉम हिअर वी स्टार्टेड. इथून आम्ही स्टार्ट केलेलं जेव्हा फर्स्ट टाइम आम्ही गोव्याला गेलेलो, आर्यन होता, दीदी होती आणि दादा होता. तिथे आम्ही फर्स्ट टाइम ट्राय केलेला तेव्हा कॉन्फिडन्स आलेला की काहीतरी बोलू शकतो ब्लॉगमध्ये, तर तेव्हापासून स्टार्ट केलं आहे ब्लॉग बनवायला. काउंटर झालंय मस्त, भूक लागलेली जाम. या मामानी वडापाव बनवलेले. मामा हाय बोला. मामा हाय करा. हाय. छान होत्या, छान होते वडापाव. लोकेशन आहे आणि इथे चालू झालंय फोटो काढ, हे काढ, गाडी गाडी इकडे लाव, तिकडे लाव, माझे सिनेमॅटिक काढ, हे काढ, ते काढ. हे आले त्यासाठी खूप भारी लोकेशन आहे यार, एक नंबर लोकेशन. आणि याच्यापेक्षा खाली जे लेक आहेत ना तिथे बोटिंग वगैरे सगळं भारी आहे, एक नंबर. बारिश आ गई गाइस, बारिश. यस. और देखो साई बाबा, थांबना साई बाबांचं दर्शन घ्या. आम्ही आता आज चाललोय, इथे मंदिर आहे, खूप सुंदर आहे. बाजूला गेम्स आहेत पण ते लहान मुलांचे आहेत, दीदीसाठी आहेत आणि रुद्रासाठी आहेत. दीदी आणि रुद्रासाठी आहेत. पाऊस सारंगी. कस 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 बेडूक बेडूक आमच्याकडे बेडूक आले आणि याच्या पोटात आहे. चपली द्या आणि याच्या पोटात आहे. आता एकर बेड बेडकांसारखा इकडे इकडे बघून दे, इकडे बघून आरी आहे. तर हे आहे ते मंदिर आणि तुम्ही बघू शकता की आजूबाजूला त्याचा किती सुंदर हा निसर्ग आहे. खूप कमी लोक आहेत ना साहेब. खूप सुंदर मंदिर आणि खूप शांत आहे ते. हा हे ही पोरं बोलत होती काय सारखं मंदिर मंदिर करता आपण आल्यावरती. मी बोललो लोणावळ्याला जाऊन कुठे मंदिरात जायचं म्हणजे मी लोकेशन विचारत होतो कुठे जायचे असते. पण तुला घेतलं तुम्ही 10 रुपये 12 रुपये चहा घेतलो. आमचं बिल झालं 320 रुपये. मला वाटलं होतं 120 रुपये. अरे आहे का राम, किती सुंदर, खूपच सुंदर. इथे छान छोटस तळ आहे, इथे त्यांनी एक छान एक त्यांनी देखावा केलेला आहे आणि इथे त्यांनी चप्पल स्टँड आणि इथे छोटे छोटे दोन इथे पण कमळ आहेत आणि त्या साईडलाही कमळ आहेत. मंदिराचा एंट्रन्स होता आणि आम्ही बॅक साईडला आहे मंदिराच्या. मंदिर
मंदिराच्या खाली आतमध्ये साईबाबांचं मंदिर आणि ते पण खूप सुंदर मंदिर आणि खूप शांतता आहे या मंदिरामध्ये. खूप क्लीन आहे म्हणजे इथे तुम्हाला कुठेच कचरा वगैरे नाही दिसणार. मुट्टा ब्रेक. फायनली आता पाऊस थांबलाय आणि आम्ही चाललोय बोटिंग करायला. पाय वगैरे सगळे चिखलात लोळले आहेत. आता आज जाऊन धुतो मस्त थोडा पाय. क्रॉक्स धुवून घेतो. क्रॉक्स मागवलेत पण छोटे पडतात. आर्यनची मजा आता आर्यन घेऊन जाईल जाताना गावी. हा आता नेक्स्ट प्लॅन तर इथे स्टेचा करायचा आहे. दादाकडून जाताना आता नंबर घेतो कोणाचा तरी, म्हणजे इथे जे विलावाले असतील त्यांचे. चाय पिलो. बोटिंग करायची होती ना काल. दीदी हे आठवलं का? हिमाचल गेलेलो आपण, काय केलेलं ते? रिव्हर राफ्टिंग. भाई साहब अरे परतन झाले. थांब हे बघ. अरे कुठला तू मारू नको, सोड बघा. अरे मी मारणार नाही, तू मारणार हे कसं होणार? अरे थांब तरी मध्ये तरी जाऊ या. सिच्युएशन काय आहे? दुसरं काय आलं? काय नाही आलं, काय सगळं झालं. आता आता हलू नकोस रे. अरे खूप खोल पाणी आहे. किती खोल आहे? याला टाकूया. हात पकड, खाली खाली जाणार रुद्र. तुला खेचतो परत आम्ही. बोटिंग करून तर झालेली आहे. तुम्ही मला बोटिंग करण्यापेक्षा रुद्रचं रिएक्शन बघण्यामध्ये खूप मजा आली. एवढी फाटलेली. हे बघायचे मला, भूताचे पिक्चर बघायचे, हे बघायचे, ते बघायचे. काय झालं तरी चालेल बोलतो, पण पाण्यात नाही पडलं पाहिजे. बोलतो शार्क केलं वर, शार्क कोण येणार होतं बोला? शार्क तो कोणता फिश टँक मधल्या जोडी घेतो तो? ते फिश 50 रुपये वाली जोडी. मनीष मार्केट. काय भारी व्ह्यू आहे यार. आणि इथे आय थिंक फार्म हाऊस वगैरे पण आहेत खूप सारे. आणि जो राईट याच्या आधी जो राईट होता तिथून जर आपण गेलो असतो तर पावना लेकला गेलो असतो. खूप भारी मजा येते. ही खरी मजा आहे. मी मागे आहे, मला ड्राईव्ह आर्यन करतो. कुठे मुंबईला आलो? अरे उठ ना हे रुद्र. चल घरी आलो. गार्लिक नान, बटर गार्लिक नान आणि नॉर्मल बटर नान. येस. आणि ह्याच्यासाठी क्रिस्पी पहिला मागवली होती, ती पण चांगली होती. क्रिस्पी पण छान होती आणि सूप सुद्धा. आणि नाही, बेस्ट आहे, बेस्ट आहे. जेवण खूप छान आहे, टेस्टी आहे. थँक यू आर्यन. खाऊन पिऊन तर मस्त लल्ल झालो आम्ही. आणि निघालो आम्ही. जाणार होतो नॉर्मल एक्सप्रेस हायवेने, पण खूप ट्रॅफिक होतं म्हणून चेंज केलं आणि स्विच करून आम्ही आता एक्सप्रेस हायवेने चाललोय. म्हणजे मुंबई पुणे ओल्ड हायवेने जाणार होतो, पण ते कॅन्सल करून आम्ही चाललोय मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेने. सगळे थोडा वेळ झोपणार आहेत. मस्त जेवलेत. yes. कसे ते हा पुढे बसलाय बघूया. याला झोपला ना, याला फटके द्यायचे. मागे झोपलेला मगाशी. तर फायनली आम्ही 6 वाजलेत पोचलोय घरी आणि खूप थकलोय सगळे. आणि अनएक्सपेक्टेड होतं लोकेशन. ज्या लोकेशनवर आम्हाला नव्हतं जायचं कारण मंदिर होतं. म्हणजे आमचं घरूनच प्लॅन नव्हतं त्या लोकेशनवर जायचं. मंदिरात काय जायचं, लोणावळ्याला चाललोय तर मंदिर का? तर म्हणून आम्ही मायशीचा प्लॅन केला रात्री. आणि दीदी बोलली की नाही जाऊया आपण. हिला लक्षात नव्हतं दीदी ऑलरेडी जाऊन आलेली त्या लोकेशनवर, पण 5 वर्षापूर्वी. पण एक खूप भारी लोकेशन होतं, सुंदर, पीसफुल होतं, खूप मजा आली जाऊन. तुम्ही नक्की जा त्या लोकेशनवर, एकदा जाऊन ट्राय करा. पावना लेकपासून 13 किलोमीटर्सच आहे. आमचा नेक्स्ट प्लॅन, मी फार्म हाऊसचा जर प्लॅन केला तर तोच प्लॅन करेन, कारण
खूप चांगलं लोकेशन आहे आणि खूप खूप ग्रीनरी आहे तिकडे. तर हा तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा, आणि काही चुकलं असेल तर कमेंट नक्की करा, किंवा काही चांगलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा. बाय, माफ करा.